नमस्कार मंडळी, मला सांगा तुम्ही कधी तुमची कामे पुढे ढकलली आहेत का? आज करू उद्या करू असे म्हणत एखादे काम पूर्ण करायला उशीर केला आहे का? तसेच दिवसभरात तुम्हाला जी कामे पूर्ण करायची होती त्यातले सोपे काम आधी केले आणि नंतर अवघड कामांचा विचार केला, किंवा ते अवघड काम थोडे उशिरा पूर्ण केले असे कधी झाले आहे का? माझ्या बाबतीत तर हे खूप वेळा घडले आहे. मला वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या प्रमाणात का होईना हे घडत असते. कामे वेळेत पूर्ण न केल्यामुळे आपण ऑफिसमध्ये बॉसची तसेच घरातल्यांची बोलणी देखील खाल्ली असतील. तर प्रोक्रास्टिनेशन म्हणजे कामे पूर्ण करायला उशीर करणे, तसेच कामे पुढे ढकलणे, ही सगळ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात भेडसावणारी एक समस्या आहे. कामाचा तणाव किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा तणाव, ही भावना आपल्या मेंदूसाठी भीती या भावनेसारखीच असते. त्यामुळे भीती देणाऱ्या गोष्टी करायच्या टाळणे ही मेंदूसाठी साहजिकच गोष्ट आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने भीतीवर मात करता येते त्याच पद्धतीने प्रोक्रास्टिनेशनवर देखील मात करता येते. प्रोक्रास्टिनेशनवर मात कशी करावी यासाठी मानसशास्त्रामध्ये भरपूर संशोधन चालू आहे. तर आपण आज ज्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत त्यामध्ये आपली कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे कमी झालेली प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच कार्यक्षमता कशी वाढवावी याचे 21 असे प्रभावी मार्ग ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या ईट दॅट फ्रॉग या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. तर आपण आज या व्हिडिओमध्ये त्या 21 मार्गांपैकी 10 मार्ग पाहणार आहोत आणि राहिलेले 11 मार्ग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकच व्हिडिओ बनवला असता तर तो खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी या पुस्तकाच्या व्हिडिओचे 2 भाग केलेले आहेत. ईट दॅट फ्रॉग म्हणजेच सर्वात अवघड किंवा कठीण काम सर्वात आधी करा, अवघड कामाला आधी महत्त्व द्या. या पुस्तकामध्ये फ्रॉग हा शब्द तुमच्या समोर असलेल्या विविध कामांसाठी वापरलेला आहे. तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी या पुस्तकात सांगितलेले मार्ग आपण आत्ता पाहूया. पहिला मार्ग आहे सेट द टेबल. क्लॅरिटी म्हणजेच सुस्पष्टता ही प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आयुष्यात नेमके काय करायचे आहे? एकदा का तुम्हाला तुमचे ध्येय म्हणजेच गोल्स कळाले की तुम्ही जास्त वेगाने काम करू शकता. तर तुमचे गोल्स निश्चित करण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा तर तुम्ही त्या गोल्सची एक लिस्ट बनवा. नंतर या लिस्टमधील असा कोणता एक गोल आहे जो खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तो पूर्ण केला तर तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल होईल असे तुम्हाला वाटते. तर असा गोल किंवा ध्येय सर्वात आधी पूर्ण करण्यासाठी निवडा. आता हे ध्येय कशा पद्धतीने पूर्ण करता येईल या गोष्टींवर विचार करा. काय आणि कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, त्यातील कोणत्या गोष्टी सर्वात आधी कराव्या लागतील तर कोणत्या गोष्टी थोड्या उशिरा केल्या तरी चालतील, त्याची एक लिस्ट तयार करा आणि लगेच कामाला सुरुवात करा. रोज काही ना काही करा, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय किंवा गोल लवकर पूर्ण करू शकाल. दुसरा मार्ग आहे प्लॅन एव्हरी डे इन ॲडव्हान्स. येणाऱ्या नवीन दिवसाचे प्लॅनिंग आधीच करा. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत याची एक लिस्ट आदल्या दिवशी रात्रीच तयार करा. त्यामुळे तुम्हाला दिवसाची सुरुवात करताना हे क्लिअर असेल की तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या क्रमाने करायच्या आहेत. तसेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडने पण त्या लिस्टवर रात्रभर काम केलेले असेल, त्यामुळे सकाळी तुम्हाला तुमची कामे अजून चांगल्या पद्धतीने कशी करता येईल हे सुचायला लागेल. तुमचा वेळही वाचेल आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी देखील वाढेल. तिसरा मार्ग आहे ॲप्लाय द 80-20 रूल टू एव्हरीथिंग. सर्व गोष्टींना 80-20चा नियम लावा. 80-20चा नियम म्हणजे जर तुम्ही केलेले लिस्टमध्ये 10 कामे असतील तर त्यातील 2 कामे इतकी जास्त महत्त्वाची असतील की राहिलेली 8 कामे करून पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये जेवढा आमूलाग्र बदल होणार नाही तेवढा ती 2 कामे करून होईल. आपण नेमकी हीच 2 कामे पुढे ढकलत असतो कारण ती आपल्याला कठीण वाटत असतात आणि राहिलेली 8 कामे जी सहज शक्य वाटत असतात ती आपण आधी करण्याची सवय लावून घेतो. त्यामुळे स्वतःला मोटिवेट म्हणजेच प्रेरित करा की सुरुवातीला अतिमहत्त्वाची कामे संपवायची आणि नंतर कमी महत्त्वाची कामे हातात घ्यायची. चौथा मार्ग आहे कन्सिडर द कॉन्सिक्वेन्सेस. परिणामांचा विचार करा. म्हणजे तुम्ही आता वर्तमान काळात करत असलेल्या कामांचा, तुमच्या निर्णयांचा भविष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करा. थोडक्यात दीर्घकालीन विचार करून तुम्ही आज कोणती कामे करायची, कोणते निर्णय घ्यायचे हे ठरवा. तात्पुरता विचार करू नका. सर्वात महत्त्वाची कामे कोणती हे ठरवण्यासाठी
तुम्ही स्वतःला पुढील 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, तुमचे सर्वात महत्त्वाचे असे कोणते काम आहे जे तुम्हाला पूर्ण करायलाच हवे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये, कुटुंबामध्ये, म्हणजेच एकूणच तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे योगदान द्याल. दुसरा प्रश्न, कोणते काम असे आहे की जे फक्त तुम्हीच करू शकता, दुसरे कोणालाच जमणार नाही, आणि तुम्ही जर ते काम केले तर भविष्यात तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. तिसरा प्रश्न, आत्ता या क्षणाला तुमच्यासमोर मोठे आणि महत्त्वाचे असे कोणते काम आहे? जर या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली तर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज म्हणजेच प्राधान्यक्रम ठरवायला सोपे जाईल. पाचवा मार्ग आहे प्रॅक्टिस क्रिएटिव्ह प्रोक्रास्टिनेशन. तुम्हाला करण्याची इच्छा असलेली सगळीच कामे, गोष्टी तुम्ही नाही करू शकत. काही गोष्टी, काही कामे तुम्हाला पुढे ढकलावीच लागतात. तर कोणती कामे पुढे ढकलायची याचा निर्णय तुम्ही अतिशय विचारपूर्वक घ्यायला हवा. कमी महत्त्वाच्या गोष्टींना अतिशय ठाम आणि स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. त्यामुळे काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी देखील घ्या. तुमच्या दैनंदिन कामांचा आढावा घ्या. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण आपला वेळ जास्त घालवतो ते शोधून काढा. उदाहरणार्थ मोबाईल, TV, इंटरनेट इत्यादीवर जाणारा वेळ. त्याऐवजी वाचन करा, व्यायाम करा, कुटुंबासोबत वेळ घालवा. थोडक्यात तुमचे आयुष्य अजून कोणत्या गोष्टींमुळे उत्तम होईल अशा गोष्टींना वेळ द्या. सहावा मार्ग आहे यूज द ABCDE मेथड कंटिन्युअली. तुम्ही केलेल्या कामाच्या यादीमधील सर्वात महत्त्वाचे काम तसेच त्यापेक्षा कमी महत्त्वाची कामे कोणती हे तुम्हाला कळाले की त्या कामांना ABCDE अशी नावे द्या. ए म्हणजे सर्वात महत्त्वाचे काम, ई म्हणजे सर्वात कमी महत्त्वाचे काम. तसेच ही नावे देताना काम किती महत्त्वाचे आहे याचबरोबर काम पूर्ण झाले अथवा नाही झाले तर त्याचे परिणाम काय होतील याचा देखील विचार करा. स्वतःला सवय करून घ्या की ए काम पूर्ण झाल्याशिवाय बी कामाला सुरुवात करायची नाही. सातवा मार्ग आहे फोकस ऑन की रिझल्ट एरियाज. की रिझल्ट एरिया म्हणजे असे काम ज्याची जबाबदारी संपूर्णपणे तुमची आहे. तुम्हालाच ते काम पूर्ण करायला लागणार आहे. मग ते काम कंपनीमधील असू द्या नाहीतर तुमच्या स्वतःच्या व्यवसायातील असू द्या. ते काम म्हणजे तुमचा की रिझल्ट एरिया. आता ते काम पूर्ण करण्यासाठी जी कौशल्य लागतात त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्ही अतिशय उत्तम करता आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला ठीकठाक जमतात याचा विचार करा. कारण ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे जमत नाहीत त्या गोष्टींमुळेच कधीकधी आपण कामे पुढे ढकलत असतो. तर तुम्ही जे काम ठीकठाक करता ते काम तुम्ही उत्तम पद्धतीने कसे काय करू शकाल याकडे लक्ष द्या. गरजेच्या गोष्टी शिकून घ्या, तुमची कौशल्य वाढवा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आठवा मार्ग आहे अप्लाय द लॉ ऑफ 3. तुमच्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या गोल्समध्ये पहिले तुमचे आरोग्य, दुसरे तुमचे कुटुंब आणि वैयक्तिक नातेसंबंध आणि तिसरे म्हणजे आर्थिक स्थैर्य असायला हवे. या 3 महत्त्वाच्या भागांमध्ये तुम्ही कोणत्या भागात कमी पडता हे शोधा आणि ती गोष्ट सुधारण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला जर काम आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही गोष्टींचा समतोल राखायचा असेल तर वेळेचे व्यवस्थापन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमायलाच हवे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही ताण न घेता प्रगती पण कराल आणि तुमच्या कुटुंबासोबत पुरेसा वेळही घालवू शकाल. या गोष्टींमुळे तुम्ही आनंदी आणि निरोगी आयुष्य जगाल. कामे पुढे न ढकलण्याचा आणि कमी वेळेत जास्तीत जास्त कामे करण्याचा 9वा मार्ग म्हणजे प्रिपेअर थरली बिफोर यू बिगिन. म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी ते काम करण्यासाठी लागणारे सर्व गोष्टी तयार ठेवा. त्यामुळे तुम्ही एकदा का काम सुरू केले तर ते एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे थांबणार नाही. या तयारीसोबतच तुमची कामाची जागा ही आरामदायक असू द्या. जिथे बसून बराच वेळ काम करायचे असल्यामुळे ती जागा कम्फर्टेबल असायलाच हवी. त्यामध्ये तुमची खुर्ची पाठीसाठी आणि कमरेसाठी आरामदायक हवी. ती जागा स्वच्छ आणि नीटनीटकी हवी. कामासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तिथे असायला हव्यात म्हणजे काम करायला तुम्हाला उत्साह येईल. तर अशा पद्धतीने तयारी करून कामाला सुरुवात करा. 10वा मार्ग आहे टेक इट 1 ऑइल बॅरल ॲट अ टाइम. म्हणजे एका वेळी एकच काम करा. स्टेप बाय स्टेप तुमचा गोल पूर्ण करा. एका वेळी एक काम करायला घ्यायचे
आणि ते वेळेत पूर्ण करून नंतरच पुढच्या कामाचा विचार करायचा. कारण पुढील काम करायला घ्यायच्या वेळेस तुमच्याकडे पहिले काम पूर्ण केल्याचा आत्मविश्वास असेल. स्टेप बाय स्टेप काम पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या यशाने तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. प्रोडक्टिव्हिटी वाढवणारे हे मार्ग तुम्हाला अजून डीपमध्ये म्हणजे सखोलपणे जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्ही वाचायला सुरुवात करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 11 मार्ग पाहूयात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.